आता स्वप्न बघायची तर थोडी झोप तर मिळायला पाहिजे, म्हणजे झोपल्यानंतरच स्वप्न बघता येतील ना, आणि इथे तर ट्रकभर स्वप्न आहेत. नाही म्हणूनच प्रेक्षकांना मध्ये मध्ये डुलक्या काढायला मिळाव्यात याची पूर्ण सोय या सिनेमात केलेली आहे. मराठी सिनेमांना लागलेला जो वाचाळ वीरतेचा शाप आहे ना, तो काही केला जात नाही. म्हणजे थोडक्यात मांडायची कथा ही पल्लेदार संवादांनी थपथपून जाते, एकाच ठिकाणी साचून राहते, आणि मग कुठेतरी क्लायमॅक्सला जाऊन कसा तरी त्याचा निचरा होतो. ट्रकभर स्वप्न म्हणजे सामान्य माणसांच्या असामान्य स्वप्नांची गोष्ट वगैरे आहे, पण त्यातही अंथरूण पाहून पाय पसरावेत असे मराठी माणसाला मागे खेचणारे संदेशही आहेत. बरं, अशा या नकारात्मक कथेला साजेसं वातावरण ते तर जाणवत नाही, कारण यातले सगळेच नाटकी आणि नाटकीय अवकाशात वावरल्यासारखे. म्हणजे आता यातले झोपडपट्टीत राहणारी माणसं, झोपडपट्टी दादा, पालिकेचे अधिकारी सगळेच एकसुरी आणि जुनाट पद्धतीने वागत बोलत राहतात. मी शेतकरी म्हणून जन्माला आलो, पण शेतकरी म्हणून मरायचं नाही मला. झोपडपट्टी दादा आर के त्याला राजा आणि राणी यांच्या कुटुंबाने किती पैसे दिलेत आणि किती पैसे द्यायचे बाकी आहेत याचा जो जमा खर्च आहे ना, तो इतका कन्फ्युजिंग आहे की प्रेक्षक सुद्धा नकळत आकडेमोड करायला लागतील. म्हणजे आधी त्याला 50 दिले होते, मग एवढे दिले होते, मग इतके द्यायचे बाकी वगैरे वगैरे. खरं तर सगळा सिनेमाच गोंधळात टाकणार आहे. मनोज जोशी यांची व्यक्तिरेखा जी आधी लंपट दाखवली आहे, म्हणजे आपल्याला तरी ती लंपटच दिसते, पण खरं तर ते तसं नसतंच, अशा असंख्य गोष्टी सांगता येतील. तू आता काही मोठं व्हायचं नाही, मोठा भाई व्हायचं. प्रमोद पवार यांच्या दिग्दर्शनातला जो रंगमंचीय आवेश आहे ना, तोच सगळ्या कलाकारांमध्ये उतरल्यासारखा वाटतो. तर मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर यांच्यात एरवी असणारी जी सहजता आहे ती इथे दिसत नाही. उलट सिनेमा की नाटक या कात्रीत अडकून ते सतत अवघडल्यासारखे वाटतात. खरं तर ट्रकभर स्वप्न याऐवजी ट्रकभर मेलो मेलो ड्रामा असं शीर्षक या सिनेमाला जास्त शोभून दिसलं असतं. कसलाही परिणाम न साधणारी पल्लेदार स्वप्नांची ही दुनिया जी आहे ती जागेपणी आपल्याला बघायला लागते. म्हणूनच या ट्रकभर स्वप्नांना मी देतोय 1.5 पॉपकॉर्न. खरं तर आम्हालाही ट्रकभर सबस्क्रायबर मिळावेत अशी आमचीही स्वप्न आहेत, पण ती स्वप्न पूर्ण करणं हे तुमच्याच हातात आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आमचं हे अद्भुत चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो.